नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. निंदंतु नीतिनिपुणा यदिवा स्तुवंतु, लक्ष्मीही समाविशतु, गच्छतु वा यथेष्टम, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, न्यायात पत प्रविचलंती पदम न धीराहा. मंडळी, आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांनी सदैव समाजसेवेचा ध्यास घेतलेला असतो. किंबहुना मी, मला, माझं याच्या पलीकडे जाऊन वसुधैव कुटुंबकम या वृत्तीने ही माणसं सातत्याने समाजासाठी काहीतरी धडपड करत असतात. खरं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण सगळेच जण आपले स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करत असतो, पण स्वतःच्या प्रश्नांच्या परिघाबाहेर जाऊन दुर्लक्षितांसाठी काम करणारी माणसं खरंच विरळ असतात. असाच दुर्लक्षीला गेलेला एक घटक म्हणजे वंचित समाज. खरं तर या वंचितांचं जग आपल्या सर्वसामान्यांच्या जगापेक्षा खूपसं वेगळं आहे. किंबहुना या वंचितांचं जीवन त्यांच्या जीवनाला व्यथा आणि वेदना यांची झालर नेहमीच लागलेली असते. याच त्यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे वंचितांचे जीवन. आणि या विषयावर बोलण्यासाठी अशा तज्ज्ञांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत माननीय हरिभाऊ राठोड सर. नमस्कार सर. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. खरं तर सरांची ओळख करून देण्याची गरज नाहीये, पण औपचारिक ओळख करून देते. माजी खासदार तसेच विद्यमान आमदार असलेल्या सरांची राष्ट्रीय ओबीसींचे दमदार नेते म्हणून ओळख आहे. प्रशासनातील दांडगा अनुभव, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, संघर्षाची तयारी, सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ अशी बरीच सरांची गुणवैशिष्ट्ये सांगता येतील. बंजारा कार्यसम्राट या उपाधीने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ओबीसी, भटके विमुक्त, त्याचप्रमाणे 12 बलुतेदार यांचं नेतृत्व सर सध्या करतायत. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत साधनाताई राठोड मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं तर बंजारा संस्कृतीचं जतन करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन मॅडम करत असतात. धर्मपीठातर्फे समाजभूषण पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे आणि वसंत फाउंडेशनच्या त्या संस्थापिका म्हणून देखील काम करतात. तर अशी दोन व्यक्तिमत्व जी वंचित समाजासाठी काम करत आहेत, अशी व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ म्हणून लाभलेली आहेत. त्यांच्या अनुभवाची शिदोरी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये नक्कीच उलगडणार आहोत. पण आपला सहभाग जर या कार्यक्रमामध्ये असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल आपले प्रश्न ऐकायला. त्याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळणार आहेत आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490805050 आणि 2498805050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी त्याचप्रमाणे मोबाईल धारकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या दोन महत्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल. आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे वंचितांच्या जीवनाबद्दल आपण बोलणार आहोत, तेव्हा आपले प्रश्न हे विषयाला अनुसरून असावेत अशी नम्र विनंती. चर्चेला सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की आजचा आपला विषय आहे वंचितांचं जीवन. तर वंचितांच्या जीवनाबद्दल बोलताना आधी मला सांगा की वंचित समाज किंवा वंचित म्हणजे नेमकं कोण, म्हणजे कोणत्या घटकांचा यामध्ये समावेश होतो, काय सांगाल? ती साधारणतः विकासापासून खूप दूर असलेला समाज आणि आपल्या भारतीय संविधानाप्रमाणे आपण जी संविधानामध्ये अपेक्षा केली होती, आपल्या प्रस्ताविकेमध्ये हे आलेलं आहे की सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय, शैक्षणिक न्याय हा या समाजाला प्रदान करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण आजही असा समाज आहे की जो तो मुख्य प्रवाहात आलेला नाही अजून, आणि मुख्य प्रवाहात आलेला नाही त्यामुळे मूलभूत सुविधापासून सुद्धा हा समाज वंचित आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्यक्ष जेव्हा या लोकांमध्ये फिरतो तर फार म्हणजे डोळ्यात अश्रू येतात. असे आज 70 वर्षानंतर सुद्धा
या समाजाला त्याचे फळ चाखता आले नाही, आपल्या स्वातंत्र्याचे तो सूर्यप्रकाश यांच्या झोपडीपर्यंत अजून पोहोचला नाही, तो समाज वंचित. मॅडम तुम्ही काय सांगाल, या वंचित समाजाची व्याख्या तुम्ही कशी कराल? आत्ताच मनीषा खूप छान वाक्य तू स्वतः सांगितलंस की वसुधैव कुटुंबकम, त्याच कुटुंबातलं त्याच कुटुंबाच्या आईचं सावत्र लेकरू म्हणायला हरकत नाही. ज्या की सामाजिक गरजा असतात, ज्या डेली नीड्स ज्या गरजा असतात त्या गरजासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत असा समाज म्हणायला हरकत नाही की त्यांना वंचित. नक्कीच. सर, बंजारा आणि विमुक्त भटक्यांचे नेते म्हणून आपली ख्याती आहे, म्हणून आपल्याला सगळेजण ओळखतात, तर या समाजासाठी काम करावं असं तुम्हाला नेमकं का वाटलं? म्हणजे असं लहानपणापासून काही घरी पार्श्वभूमी होती का, किंवा काही घडलं का एखादा प्रसंग की जेणेकरून हे कार्य करण्यास तुम्ही उद्युक्त झालात, काय सांगाल? नाही, परिस्थिती घरची तशीच होती. फार म्हणजे काही एक छोट्याशा शेतकऱ्यांच्या कुटुंबात माझा जन्म झाला होता आणि छोट्याशा खेड्यामध्ये माझं पूर्ण जीवन मी त्या ठिकाणी छोट्याशा खेड्यामध्ये राहून शिक्षण वगैरे घेतलं. परंतु असा एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला, तो खरं म्हणजे इथे उल्लेख करायला काही हरकत नाही, की आमच्या गावामध्ये विहीर होती, ज्या विहिरीचं थंडगार पाणी आणि चांगलं काळाभोर पाणी आजही आहे, त्या विहिरीला पाणी असायचं. परंतु काही कारणाने आम्ही लोक ती त्या विहिरीचं पाणी भरणं सोडून दिलं होतं. त्यावेळेस माझं 15-16 वर्ष वय असेल हार्डली, तर त्या काळामध्ये भयंकर पाण्याची टंचाई, कुठे दुसरी विहीरही नव्हती, 2-4 विहिरी होत्या त्या सगळ्या आटल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी नाल्याचं गडू पाणी वगैरे आम्ही आणून पित होतो. अशा परिस्थितीत त्या ही जी विहीर मी तुम्हाला उल्लेख केला, त्या विहिरीचं पाणी आम्ही का भरत नाही, आणि म्हणून त्यासाठी मी आईकडे चौकशी जेव्हा केली तर माझ्या आईने सांगितलं, नाही नाही ती विहीर आहे ना ती बाटली आहे. म्हटलं बाटली आहे म्हणजे काय, की एखाद्या दलित व्यक्तीने ती विहीर आपल्या तिला हात लावल्यामुळे आपण ती पाणी भरून सोडून दिलंय, फक्त तीच मंडळी पाणी भरतात. तर माझ्या मनात असा विचार आला की आम्ही हॉटेलमध्ये तर पाणी पितो, आम्ही सगळे मुलं एकत्र पाणी पितो, तर इथे असा का भेदभाव? आणि म्हणून मी माझ्या आईला आणि इतर जे गावातल्या मंडळी आहेत त्यांना त्या काळामध्ये समजावलं की आपण पाणी प्यायला काही हरकत नाही, त्यांनी काही मनाई केलेली नाही आपल्याला, आपण स्वतःला सवर्ण समजू असतो. वास्तविक त्या बंजारा समाजाची परिस्थिती अशी होती, ना धर सवर्ण आणि ना धर दलित अशी परिस्थिती होती. परंतु तो काळ असा होता की आदिवासी लोक सुद्धा म्हणजे हा भेदभाव करायचे. तर त्या काळात मला काय सुचलं, परमेश्वराने काय बुद्धी दिली माहीत नाही, मी एक प्रकार संघटित केलं सगळ्यांना आणि पाणी आम्ही काढलं आणि मग सगळं गाव त्या ठिकाणी पाणी प्यायला लागलं. हे माझ्या म्हणजे जीवनामध्ये असाच एक प्रसंग आणखी एक झाला, की त्या काळामध्ये एक आदिवासीच्या शेतामध्ये आम्ही श्रमदानाने विहीर करून दिली शेतामध्ये आणि त्या पाणी लागलं. मग त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना ही बातमी कळली, पेपरला बातमी आल्यानंतर तर त्यांनी ते किलोस्कर इंजिन, त्या काळात उपसा करण्याची इंजिन होती, ती त्या शेतकऱ्यांना दिली भेट आणि त्यावेळेस त्या गाव माझ्या गावात आले होते. त्यावेळेस त्यांनी सत्कार केला आणि सांगितलं की लहान मुलांचे पाय पाण्यात दिसतात, हा मुलगा भविष्यात फार मोठा होणार आहे. तिथूनच मला समाज करायची स्फूर्ती मिळाली आणि तिथूनच मी या सगळ्या वंचित लोकांचं, आदिवासी SC ST आणि विशेषतः भटके मुक्त 12 मतदार आणि आता सगळ्यात म्हणजे OBC मधला जो अत्यंत मागास घटक आहे त्याचं काम मी आज त्यांच्या यासाठी धडपडत असतो. नक्की सर. म्हणजे सर मला असं वाटतं ना की आज तुम्ही वंचितांसाठी काम करण्याचं जे शिवधनुष्य पेलताय त्याची बीज कुठेतरी लहानपणीच रोवली गेलेली होती. मॅडम तुम्हाला विचारायचंय की एक स्त्री म्हटलं की घर संसार यामध्ये आपण बांधलेलो असतो, मग असं असताना या परिघा बाहेर जाऊन या समाजासाठी काहीतरी करावं अशी प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली, काय सांगाल? मॅडम मी भटक्या उमिक्तांचीच मुलगी आहे, त्यामुळे आयुष्यामध्ये बालपण आणि जसं वय वाढत गेलं तसं बहुतांश ठिकाणी अनुभवाला आणि असे काही प्रसंग आले आयुष्यामध्ये की ज्यांच्याकडून आपल्याला वाटलं की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, कारण त्याच समाजामध्ये मी राहत होते. पण जरी वडील थोडेसे म्हणजे एस आय असल्यामुळे ते सुधारित असले तरी माझं जरी आयुष्य वेगळं तरी मला ते फरक दिसत होता
की समाजामध्ये माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे कडे, मी जरी थोडस सुखात असलं तरी माझ्याच समाजामध्ये माझ्याच जातीत किंवा माझ्याच चुलत भावंडांमध्ये त्यांना ते सुख भेटत नाहीये, नेमकं काय कारण असेल जे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाहीये, हे प्रश्न आणि ही चर्चा मी जेव्हा वडिलांसोबत करत होते त्यावेळेस बरेचसे काही असे वडिलांच्याच बोलण्यामधून बऱ्याचशा काही गोष्टी अशा भेटल्या की त्याच्यामुळे मला अशी प्रेरणा भेटली की खरंच या समाजाला कुठेतरी त्यांचा आवाज उचलण्याची गरज आहे, त्यांच्या म्हणजे हाकेला साथ देण्याची कुठेतरी गरज आहे. आणि ती म्हणतात तसं फना होणे की इजाजत ली नाही जाती, या वतन से मोहब्बत हे इसकी इजाजत नाही ली जाती, तसं एक आत्मप्रेरणा भेटली आणि मी कामाला लागली. आणि विशेष म्हणजे कुटुंबाने मला एक बॅकबोन असल्यासारखं मला साथ दिली, माझे मिस्टर, माझे वडील, आई, सासू, जवळपास सर्वांनीच मला या कामामध्ये प्रेरणा दिलेली आहे. नक्कीच. मॅडम थोडंसं थांबवते आपल्याला कार्यक्रमामध्ये. पहिला फोन आलेला आहे, सुरेश जाधव बोलतायत नांदेडहून. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हेलो. हो सर, आवाज येतो का? हो हो. सप्रेम जय शिवलाल सर्वांना. हॅलो. हा बोला. जय शिवलाल, जय शिवलाल. माझा आदरणीय भाऊंना असा प्रश्न आहे की भाऊ, गेल्या 90 दशकापासून बंजारा आणि भटक्या मुक्तीसाठी अनेक आंदोलन मागण्या केलेल्या आहेत. नवीन सरकारमध्ये त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, सरकारची काय धोरणं राहतील आणि आरक्षणाच्या बाबतीत तिसऱ्या सूचीबद्दलची सद्यस्थिती काय आहे? धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. आपल्या प्रश्नाला सर उत्तर देणारच आहेत, तत्पूर्वी वेळ झालेली विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सर्वांचं मनापासून स्वागत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी सुरेशजींनी आपल्याला प्रश्न विचारलेला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि तिसरी सूची याबद्दल तुम्ही सांगावं असं त्यांनी सांगितलेलं होतं, काय सांगाल? नाही, सुरेश जाधव माझ्यासाठी प्रश्न आहे का? हो हो. सुरेश जाधव यांचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की सरकारकडनं माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जे आमचे इथे दोन सरकार, एक केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तर राज्य सरकारकडनं माझी अपेक्षा आहे की जे काही प्रश्न, मग क्रिमिलेअर असो, प्रमोशनमध्ये आरक्षणाचा प्रश्न असो, स्कॉलरशिपचे प्रश्न असो, ओबीसीचे प्रश्न असो, हे सगळे सारथी योजना त्यांना लागू करायची. अनेक मागण्या आता 5 जानेवारीला मी माझा येत्या 5 जानेवारीला 25वं रौप्य महोत्सव वर्ष आहे त्या ठिकाणी हा मी उजाळा देतच असतो. पण सुरेश जाधवचं म्हणणं की 1990 हे चालू आहे, तर निश्चितच माझी अपेक्षा अशी आहे की या नवीन सरकारकडनं हे प्रश्न निश्चितच नवीन सरकार महाराष्ट्राचं उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे ते सोडवतील. जोपर्यंत केंद्राचा प्रश्न आहे, केंद्र सरकार म्हणजे तिसरी सूची जी मी चालू केली होती, म्हणजे साधारणतः याला सुद्धा 25-30 वर्ष झाले मी ती मागणी केली होती. हे नवीन क्रिएशन होतं खरं म्हणजे तिसरी सूची असं काही कुठल्या डिक्शनरीमध्ये किंवा कुठे हा शब्द नाही आहे. पण जसं आपल्या देशामध्ये संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जे आरक्षणाची तरतूद केली, त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि नंतर ओबीसी. पण मी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या बरोबर एक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब असं असायला पाहिजे, म्हणून त्याचं नाव मी तिसरी सूची दिलं. आणि त्यानंतर मी ही जी कन्सेप्ट मी डेव्हलप करत गेलो आणि मी आरक्षणामध्ये आरक्षण ही एक नवीन कन्सेप्ट तयार केली आणि मी याचा सगळं देशभर प्रचार केला. मग तत्कालीन मला आठवतं की माननीय भाजपचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, आपले माननीय प्रमोद महाजनजी आणि दिवंगत गोपीनाथजी मुंडे यांच्या माध्यमातून मी ही तिसरी सूची केंद्रापर्यंत घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा की जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे, पण त्यापेक्षा वंचित समाज जो आहे त्याला आपण भटके मुक्त म्हणतो, 12 बलुतेदार म्हणतो, त्यानंतर 18 पगड जाती आहे, नंतर ओबीसी मधल्या अत्यंत मागास जाती त्याला वंचित. तुमचं खरं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे की त्या समाजाला सुद्धा आरक्षण आणि संविधानात्मक आरक्षण मिळावं आणि म्हणून मी तिसरी सूची च लोकांना तिसरी सूची असावी अशी मागणी केली त्यावेळेस. आणि त्याला खऱ्या अर्थाने नंतर हळूहळू भारत सरकारनेही मान्यता दिली.
मान्य अटल बिहारी वाजपेयी मला आठवतं पंढरपूरला आले होते. धनगर समाजाचा 10 लाखाचा मोठा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे माननीय प्रकाश हेंडगे हे संयोजक होते, मी सहसंयोजक होतो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं की या देशामध्ये हा जो 15 करोड लोक आहेत यांना अजून सामाजिक न्याय मिळालेला नाही आणि म्हणून सामाजिक न्याय देण्यासाठी आम्ही एक आयोगाची निर्मिती करतो. पुढे जाऊन रेणके आयोग आपण ऐकलं असेल की नंतर रेणके आयोग आला, त्यानंतर इदाते आयोग आला, त्यानंतर व्ही ईश्वर आयोग आणि आता जस्टिस रोहिणी आयोग काम करते त्याच्यावर. मला एकच समाधान आहे जाधव साहेब, आपण विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मी जे 22 वर्षापूर्वी चालू केलं होतं काम, जी अपेक्षा केली होती सरकारकडनं, त्याला मूर्त रूप मिळालेलं आहे. आणि मला विश्वास आहे की जर मोदी साहेब निश्चितच याला न्याय देतील आणि मोदी साहेबांकडनं या सगळ्या वंचित घटकांना सर आपल्या अनुमतीने पुढचा फोन घेते. एकनाथ पवार बोलतायत नागपूरहून. नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम. आपला प्रश्न विचारा. मला वाटतं काही कारणामुळे फोन कट झालेला आहे. सर हाच धागा पकडून मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही गेली 30-40 वर्ष या वंचित समाजाला संघटित करायचं काम करताय, आज या समाजाची एकंदर सद्यस्थिती काय आहे, काय सांगाल? नाही या समाजाला खरं म्हणजे जे शिक्षण ज्या पद्धतीने मिळालं पाहिजे ते अजूनही मिळालेलं नाही आणि म्हणून प्रगती झाली, प्रगती बुरी झाली नाही असं म्हणता येणार नाही, पण प्रगती झाली पण ती अजूनही अधुरी आहे. आणि या प्रगती किंवा हे प्रोसेसमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आरक्षणाच्या माध्यमातून क्रिमिनलचा प्रश्न पुढे आला. गेले 10-12 वर्ष आम्ही त्या साठी आम्ही झगडतो शासनाला सांगतो. सर एक मिनिट मी तुम्हाला थांबवते, पुढचा फोन आलेला आपल्या अनुमतीने तो घेते. एकनाथ पवार बोलतायत नागपूरहून. नमस्कार सर. हॅलो. हा सर आपला प्रश्न सलग विचारा. जय वसंत राठोड साहेब. जय वसंत. माझा प्रश्न असा आहे की आपण वंचित समाजाचा एक प्रतिरूप कर्मवीर दादासाहेब आहेत, परंतु हरिभाऊ राठोड हे देशातील वंचिताचे एक फार मोठे नेतृत्व म्हणून पुढे येऊ नये म्हणूनच थर्ड शेड्यूलच्या ऐतिहासिक विषयाला बगल देण्यात आली का, किंवा आपले बरेचसे प्रश्न प्रलंबित ठेवले गेले असे आपल्याला या ऐकूनच संघर्ष लढ्यात कधी जाणवले नाही का, काय सांगाल? धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. काय सांगाल सर? नाही हा प्रोसेस फार मोठा आहे खरं म्हणजे एका अर्थाने आपल्याला असं सांगता येणार नाही, परंतु निश्चितच मंडल आयोगमध्ये एक येणार नाही होते आणि त्यांनी एक डिसेंट नोट लिहिली होती. म्हणजे ते म्हणायचे की मी या 27% आरक्षणाला ॲग्री नाही आहे. याच्यात तुम्ही 2000-3000 जाती आणि 27% आरक्षण त्यापेक्षा तुम्ही बॅकवर्ड आणि मोस्ट बॅकवर्ड असं भाग करा असं ते येणार नाही म्हणाले होते. आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की जे OBC मधला जो फुटारलेला समाज आहे तो मागच्या ज्या जो वंचित समाज आहे याला शक्यतो अडॉप्ट करणार नाही, जवळ येणार नाही, त्यांना त्याचे फायदे मिळू देणार नाही आणि तेच झालं. आणि म्हणून पवार एकनाथजी पवार यांच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात दडलेलं आहे की त्यामुळे आयोगावर आयोग होत राहिले. आपण बघितलं रेणके आयोगाला त्याचा उद्देश तेच होता. रेणके आयोगाने आपला अहवाल दिला त्यानंतर त्याला फाटे फुटले, मग त्याचा दुसरा एक आयोग आहे इदाते आयोग आणि इदाते आयोगाने रिपोर्ट दिला. पण दरम्यान माझ्या प्रयत्नामुळे म्हणा किंवा आम्ही सगळ्या माझ्यासारखे हजारो लोक काम करत होते या विषयावर, आमचा जो विषय होता खास करून भारत सरकारने व्ही ईश्वरय्या जस्टिस ईश्वरय्या तत्कालीन चेअरमन होते याचे OBC कमिशनचे त्यांच्याकडे हा प्रश्न गेला तेव्हा त्यांनी नेमकं जे मला पाहिजे होतं ते लिहिलं की त्यांनी हेच लिहिलं की या OBC मधला जो घटक OBC मध्ये 2 किंवा 3 भाग करा तुम्ही, 27% आरक्षण जे आहे 2-3 भागामध्ये हे करायला पाहिजे असा रिपोर्ट त्यांनी दिला. आणि 2014 मला आठवतं त्यावेळेस 2015
माननीय पंतप्रधान मोदी साहेबच होते, तर त्यांच्याकडे तो रिपोर्ट गेला आणि आदरणीय मोदी साहेबांनी तो फार सिरियसली घेतला आणि मग त्यांनी हे लागू करायला पाहिजे म्हणून राष्ट्रपतीची जी मान्यता घेऊन आणखी एक आयोग केला, त्याचं नाव आहे जस्टिस रोहिणी आयोग आणि त्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे. पण दुर्दैव असं आहे की आपल्या म्हणजे देशामध्ये या अशा काही गोष्टीचा अजून प्रचार प्रसार नाही. अजून अनेक लोकांना जस्टिस रोहिणी आयोग आपल्यासाठी काम करते हे सुद्धा माहीत नाही. तर त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की हरिभाऊ राठोडसाठी हा आयोग हा प्रोसेस आहे. सामाजिक न्यायाची लढाई एका दिवसात लढल्या जात नाही. गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं होतं, गोपीनाथजी मुंडे म्हणाले होते हरिभाऊ हे काही एका दिवसात व्हायचं काम नाही आहे, तुम्हाला पिढ्यानं पिढ्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. आणि म्हणून सामाजिक न्यायाची लढाई एका दिवसात लढल्या जात नाही निश्चित, पण मला विश्वास आहे नक्कीच हे माझं मिशन आहे. मी या समाजाला आणि एवढ्या मोठ्या समाजाला जो भटके विमुक्त बारापूरचा अत्यंत मागास आहे या समाजाला निश्चितच न्याय मिळेल. आणि एक गोष्ट आठवली, आता परवाच आपले रामदासजी आठवले सामाजिक न्यायमंत्री आहे, त्यांनी असं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की आम्ही भटके विमुक्तांना वेगळं आरक्षण देण्याच्या याच्यामध्ये विचाराधीन आहे. तर हे निश्चितच गव्हर्नमेंटमध्ये हे चाललेलं आहे, हे होणार आहे, पण त्यासाठी थोडंसं पब्लिकचा सुद्धा रिटा असायला पाहिजे, त्याची मागणी पण असायला पाहिजे ना. अशी परिस्थिती नक्की सर, मला वाटतं ना की तुम्ही ज्या पद्धतीने या समाजासाठी काम करताय किंवा आपण दूरदर्शनवर असे विषय चर्चेसाठी घेतोय, कुठेतरी समाजामध्ये की या समाजामध्ये परिस्थिती बदलणार आहे, आपण त्याविषयी नक्कीच आशावादी राहायला हरकत नाहीये. मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही इतके वर्ष या समाजासाठी काम करताय, एक स्त्री म्हणून काही अडचणी तुम्हाला जाणवल्या का काही काम करताना? स्त्री म्हणून अडचणी जाणवण्यापेक्षा मनीषा मला असं वाटतं की स्त्री म्हणून उलट मला जास्त फिलिंग्स जास्त जाणवल्या अडचणी, म्हणजे मला अडचणी नाही आल्या, उलट स्त्री असल्यामुळे मी जास्त भावूक झाले बहुतेक समाजाविषयी. कारण ज्यावेळेस मी समाजाच्या अडचणी अजूनही पाहिल्या की त्यांच्या डोक्यावरच्या घागरी आणखी खाली उतरलेल्या नाहीत त्यांना. म्हणजे स्त्री एक भटक्या विमुक्तांना कुठेतरी एक स्थिर घर नाही आहे, कुटुंब नाही आहे. जसं की आपण दोन दिवस घरापासून थोडंसं अंतराने राहतो, लांब राहतो, त्यावेळेस आपण लगेच विचार करतो दोन दिवस माझ्या मुलाचा अभ्यास कोण घेतो, दोन दिवसाचा त्याचा अभ्यास राहिला, दोन दिवसाचं त्याचं काहीतरी राहिलं गडे, त्याने जेवण केलं की नाही, एवढं आपण पाहतो. मग भटक्या विमुक्तांमध्ये ऊसतोड कामगार असो, हे सहा सहा महिने जे आपल्या मुलाबाळांना लेकरांना आपलं जे मूळ घर आहे ते सोडून जे सहा सहा महिने लांब राहतात, मग त्यांचं कुटुंबाचं कसं, हा म्हणजे एक स्त्री म्हणून मला उलट ते जास्त प्रकर्षानं जाणवलं आणि मी जास्त भावूक झाले त्यांच्याविषयी आणि आजही आहेच असं मला वाटतं नेहमी. नक्कीच मॅडम. सर, हा वंचितांचा लढा तुम्ही जो उभारलेला आहे त्याची सुरुवात नेमकी कशी झाली किंवा हा एकंदर प्रवास कसा होता? असं म्हणतात ना, अन्यायातून नेतृत्व तयार होतं. म्हणजे साधारणतः अन्यायाच्या विरोधात जो कोणी लढतो त्या माझ्या बाबतीत असंच घडलं. एक तर मी आपल्या बालपणीचे दोन किस्से सांगितले आपल्याला की जो जी विहीर होती त्या विहिरीत आम्ही स्वतःहून पाणी भरत नव्हतो, आम्हाला कोणी मनाई केली नव्हती, पण समाजामध्ये प्रचंड अज्ञान आणि जी भावना होती नीच उच्च नीचतेची भावना ती होती. आज ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने म्हणा त्यांनी केलेले प्रयत्न अनेक लोकांनी आज ती फार कमी झालेली आहे. परंतु 50 वर्षापूर्वीचा जो काळ आम्ही बघितला त्यावेळेस प्रकर्षाने ते जाणवत होतं, आज ते आम्हाला जाणवत नाही आहे. असाच एक प्रसंग माझ्या मला दिसला ज्यावेळेस मी नोकरी करत होतो आणि बंजारीवाद असा प्रश्न निर्माण झाला होता, आरक्षणाचा प्रश्न होता तो. आणि त्यावेळेस मला दिसत होतं की समाजावर अन्याय होत आहे. हा जो भटक्या समाज आहे ओबीसी मधला आणि जो दबलेला समाज आहे त्याचे दावाने याचा फायदा कोणी दुसरा उचलतो आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की या समाजात कोणी पुढे येणारे दिसत नाही आहे, कोणी लढाऊ नेतृत्व नाही आहे. म्हणून त्यावेळेस आम्ही सुरुवातीला हायकोर्टात मध्ये केस टाकली, नंतर छोट्या छोट्या सभा आणि मिटिंगा घेतल्या, लोकांना जागृत केलं आणि तेव्हापासून आपोआपच मग
मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिले आणि लेख आणि इतर माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली आणि लोकांना जागृत केलं, तेव्हापासून ते नेतृत्व आपोआपच चालत आलं आणि म्हणून या वंचितांच्या लढ्याकडे मी उडल्या गेलो. खरंच आपली चर्चा खूप छान रंगते. वेळ झालेली आहे विश्रांतीची, घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. मॅडम, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही इतकी वर्ष या वंचित समाजासाठी काम करताय, आज त्यांच्या परिस्थितीमध्ये काही फरक घडलेला तुम्हाला दिसून येतोय का? असेल तर कोणता फरक आहे आणि नसेल तर काय कारण आहे, काय सांगाल? मॅडम मनीषा, फरक म्हणजे कसं आहे, आपण टक्केवारीनुसार जर पाहिलं तर 20% फरक आहे. 20% म्हणजे त्यांना युनिटीची म्हणजे जाणीव झालेली आहे की आपणही कुठंतरी एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या अधिकारासाठी आपणही लढा दिला पाहिजे. म्हणजे या गोष्टीची 20% त्यांना जाणीव झालेली आहे, पण बाकी 80% मला नाही वाटत फरक पडलेला आहे समाजामध्ये. वंचित जो आहे तो आणखी वंचित, जे स्वयंघोषित म्हणजे नेते किंवा आता जे नवीन नवीन संघटना वगैरे समोर येत आहेत, त्या इतकी अत्यंत काळजी असते त्यांना, इतकी जोराची काळजी असते समाजाची की गरिबाची काळजी करत करत ते स्वतः कधी श्रीमंत होतात म्हणजे हेच कळत नाही. मलाच प्रश्न पडतो, इतकी कशी काळजी करतात की ते स्वतः श्रीमंत होऊन बसतात. हे अशा काही म्हणजे ह्याच्यामुळे बी समाजाची दिशाभूल होते आणि त्यामुळे पण समाजाला योग्य ज्या वेळेस योग्य नेतृत्व समोर येते त्यावेळेस समाज एकदम त्याच्यावर विश्वास टाकण्यासाठी थोडस मन खचरते समाजाचं की नाही याआधी आपल्याला धोका बसलेला आहे यांचं काही खरं नाही असं. म्हणजे याही गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि ज्यांच्यावर समाजाने विश्वास टाकलाय त्यांनी तो विश्वास कायम ठेवला पाहिजे असं मला वाटते. आणि येणाऱ्या काळात बदल होईल, पण जर शिक्षणाकडे समाज वळला तर बदल होईल. म्हणजे मला वाटतं की प्रत्येकाने सजग आणि जागरूक राहणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. मॅडम, आपल्या अनुमतीने पुढचा फोन घेते. जिजाताई राठोड बोलत आहेत, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न सलग विचारा. हा नमस्कार मॅम. मॅडम, मला भाऊंना प्रश्न विचारायचा आहे. प्रथम मी भाऊंचं अभिनंदन करेन की भाऊ गेल्या 25 वर्षापासून 5 जानेवारीला आझाद मैदानावर आझाद मैदान मोर्चा घेऊन जातात. भटके विमुक्तांचे, दलितांचे, वंचितांचे प्रश्न मांडत असतात. आज मला भाऊंना प्रश्न विचारायचे आहेत. वंचितांमध्ये धनगर, वंजारी ह्या समाजातल्या ज्या महिला आहेत ह्या महामंडळावर आहेत, एमएलसी आहेत, आमदार आहेत, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळून गेले 70 वर्ष झाले. महाराष्ट्राला पण तेवढेच वर्ष झालेले आहेत, परंतु एकही बंजारा महिला अद्याप मंडळ, महामंडळ किंवा आमदारकी किंवा खासदारकीला महाराष्ट्रातनं एमएलसी मध्ये कोणीही महिला गेलेली नाही. आणि ज्याही जाता गेल्या समजा जातील यापुढे, तर त्याही राजकीय नेत्यांशी संलग्न किंवा संबंधित असलेल्याच जातील. तर यामध्ये भाऊंचा काय प्रश्न, भाऊंचे काय उत्तर आहेत की भाऊ आपण महिलांना पुढे घेऊन जाणार आहात की तिथंच ठेवणार आहात? कारण महिला ह्या 50% आहेत महाराष्ट्रामध्ये, बंजारांमध्ये, वंचितांमध्ये आम्ही 50%. धन्यवाद मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल. सर काय सांगाल? आपण पहिल्यांदा जिजाताईचाच विचार करू. तो प्रश्न नाही, तिचं नेहमीच हे सांगणं असते की महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं ही त्याची जिजाताईची नेहमी मागणीच असते, प्रश्न नाही. परंतु केवळ लोकप्रतिनिधी होऊनच प्रश्न सुटत नसतात. सामाजिक स्तरावर करणारी जी मंडळी असते ज्यांच्याकडे कुठलेही पद नसते तरी ते प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी तर पुढे यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. जिजाताईं तर महिला पुरुष तरी किती वंचित मधून पुढे आलेले आहेत, फार कमी आले आहेत आणि किती लोकांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जे महिला ज्या महिला संघर्ष करतात, संघर्षशील महिला आहेत, तर त्यांना ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नक्की की एखाद्या पॉलिटिकल व्यक्तीच्या कोणी नातेवाईकाला ते प्रतिनिधित्व मिळायला नको असं तिचं म्हणणं आहे. मी त्याच्या मताशी 100% सहमत आहे आणि पुढे भविष्यामध्ये निश्चितच या भटक्या मुक्त वंचितच्या महिला जर पुढे आल्या
तर मी स्वागतच आहे आणि निश्चित त्यांना पॉलिटिक्समध्ये सुद्धा राजकीय स्तरावर सुद्धा निश्चितच त्यांना सन्मान दिला जाईल. नक्की सर. सर, संसदेमध्ये आपण डिनोटिफाईड ट्राईब्स करता एक खासगी बिल आणलेलं होतं, त्याचप्रमाणे आता आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे तिसरी सूची हा विषय सुद्धा चर्चेमध्ये होता आणि त्याचसोबत केंद्र सरकारने न्यायमूर्ती रोहिणी आयोगाचं गठन केलेलं आहे. तर आपल्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्या अपेक्षा आहेत जेणेकरून वंचित समाजाला सामाजिक न्याय मिळू शकेल, काय वाटतं आपल्याला? खरं म्हणजे मनीषाजी, हा माझा विषय आहे, माझे मिशनरी काम असं समजतो. गेले कित्येक वर्ष मी सुरुवातच अशी केली की जो ओबीसी समाज आहे, मग भटका युक्त समाज आहे किंवा मारबलदार आहे, या समाजाला ओबीसीचं आरक्षण आहे, भटक्या युक्तांना महाराष्ट्रात वेगळं आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं आरक्षण आहे, आम्ही सॅटिस्फाईड आहोत. परंतु त्याच वेळेस आमच्या जे भटके मुक्त वंचित समाज आहे यांची नेहमीच मागणी असते की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण द्या. आणि शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आपण बघितलं, धनगर समाजाला अजून मिळालेलं नाही. तर शेड्यूल ट्राईबचं आरक्षण एवढे सहजासहजी मिळणं शक्य नाही आहे. कारण काय की शेड्यूल ट्राईबची जी मंडळी आहे ते अत्यंत मागास असल्यामुळे ते आपल्या गाडीवर आपल्या याच्यात हिस्सेची वाटीकरी कोणाला होऊ देत नाही, हा विरोध होतो. म्हणून मी त्याच्यात एक वे आऊट काढला. वे आऊट असा आहे की जसं भटक्या युक्तांना वेगळं आरक्षण दिलं, तसं जर देशामध्ये वेगळं आरक्षण दिलं ओबीसीमधलं 27%, तर निश्चितच सगळ्या लोकांना समसमान याची पार्श्वभूमी तो आपली एक मिनिट घेईल आमचा आपला की याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळेस आरक्षण आलेलं होतं, म्हणजे ज्यावेळेस शाहू महाराजांनी 1902 आरक्षण आणलं, त्यावेळेस सुद्धा त्यांना असा प्रश्न विचारला गेला की महाराज हे आरक्षण काय आहे, आम्हाला समजून सांगा कशासाठी आरक्षण देत आहे तुम्ही, 1902 गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांनी जे उदाहरण दिलं ते मी आता तुम्हाला देईल. ते म्हणाले होते की बघा, दोन घोडे आहे, समजा ते घोडा मजबूत घोडा आहे, एक दुबला पतला आहे, त्या दोन्ही घोड्याला जर तुम्ही एका टोपलीत चणे खायला दिले तर निश्चितच तो जो मजबूत घोडा आहे तो सगळे चणे खाईल आणि त्या जो दुबळ्या पतल्याला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून त्या दोघांना जर थोडे थोडे चणे वेगवेगळ्या टोपलीत दिले तर ते दोघेही व्यवस्थित त्यांना खायला मिळेल. हेच आहे आरक्षण. म्हणून जे आरक्षण आहे ते 27% आरक्षण, त्याच्यामधले काही भटक्या युक्तांना, काही अत्यंत मागासांना आणि ओबीसींना असं जर वाटून दिलं, समजा उदाहरण 3 भाग केले तर 9-9% आपण जर दिले, 9 भटके मुक्त, 9 अत्यंत माग, 12 वृत्तीधार आणि 9% ओबीसी, तर ही कन्सेप्ट मी पुढे नेत गेलो. आणि नंतर मी जेव्हा खासदार होतो तेव्हा मी बिल आणलं त्या संदर्भातलं की तिसरी सूची त्याचं नाव दिलं होतं, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल डिनोटिफाईड नॉमॅडिक ट्राईब्स. आणि मी संविधानामध्ये दुरुस्ती सुचवली होती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ते फार माझं बिल महत्वाचं आणि मोलाचं आणि ऐतिहासिक. या 70 वर्षात भटके मुक्ताची चर्चा कधी झाली होती ती मी संसदेमध्ये घडवून आणली आणि त्या 2.5 तास चर्चा झाली त्या बिलावर. आणि त्यानंतर ते बिल मला मागे घ्यायला सांगितलं, परंतु त्यावेळेस जे सरकारने आश्वासन दिलं होतं ते आज मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांच्या समोर ती फाईल आहे. आणि मला विश्वास आहे की हे जर सगळ्या समाजाने जर व्यवस्थितपणे मांडणी केली, त्यांच्याकडे मागणी केली, तर निश्चितच जे मला आश्वासन दिलं होतं जी तिसरी सूचीची माझी मूळ कल्पना आहे ते सहज शक्य होऊ शकते. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही जे मुद्दे सांगताय की ज्या उदाहरणाने आम्हाला आरक्षण हा मुद्दा पटवून दिलेला आहे, खरंच आपण त्याची चर्चा पुढे करायचीच आहे, परंतु वेळ झालेली. आता आपल्याला एक फोन आलेला आहे, नंदकिशोर बोलतायत अमरावतीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. हा मला आमदार साहेबांना विचारायचं आहे की बो आपला प्रश्न सर विचारा की ओबीसी नुसार सर जेवढं हे तेवढं आरक्षण नाही आहे. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. सांगा हे खरं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की 52% ओबीसी आहे असं आम्ही म्हणतो, परंतु ओबीसीला आरक्षण 27% असं का? आणि व्हेरियस एससी एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण
मिळतं, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो यासाठी मी स्वतः आम्ही उन्हाळ्यामध्ये या भर उन्हामध्ये आम्ही सामाजिक न्याय यात्रा काढली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की या देशामधले जे ओबीसी आहे त्यांची जातीगत जनगणना झाली पाहिजे. आमची तर मागणी आता आहे की सगळ्याच समाजाची एकदाची जातीगत जनगणना झाली पाहिजे, ही मागणी आहे. आणि मला आठवतं की गेले 6 महिन्यापूर्वी भारत सरकारने जाहीर केलेलं आहे की आम्ही पुढची 2021 ची जी जनगणना आहे ती आम्ही जातीगत जनगणना करणार आहोत. आणि आता जे आंदोलन किंवा हे NRC वगैरे ते चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जातीगत जनगणना हे झाली पाहिजे ही आमची मागणी राहील. आणि सरकारने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे त्यावेळेस आपल्याला आपल्या जे प्रश्न आहे अमरावती यांचं काय नाव होतं माहिती विचारलो, अमरावती नंदकिशोरजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मला वाटते की त्यावेळेस आपण घेऊ. त्यावेळेस नेमकी आपल्याला जर जनगणना कळली तर निश्चितच आपण त्या प्रमाणात आरक्षण मागू शकू. नक्कीच. मॅडम, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतके वर्ष वंचित समाजासाठी काम करताय आणि काम करत असताना वेगवेगळे अनुभव तुमच्याकडे जमा झाले असतील, अनुभवांचं गाठोडं असेल, तर यातला एखादा हृदयस्पर्शी अनुभव तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर कराल का? हो नक्कीच, कारण बरेच प्रश्न फार चांगले आहे, बरेचसे अनुभव आले. तसे त्यापैकी जर एक अनुभव सांगायचा गेला तर मागच्याच काही दिवसामध्ये 15-20 दिवसांपूर्वीचा अनुभव सांगते मी तुम्हाला. एक लहानशी मुलगी माझ्या घरी, मी नेमकंच 11 वेळ होता आणि जेवायला बसणार होते त्याच वेळेत ती आलेली होती. ती जेवायला मागत होती, जेवायला म्हणजे अक्षरशः भीक मागत होती. मी म्हटलं तिला, तू शाळेत वगैरे का जात नाहीस, तू का मागतेस, म्हटलं तुझा आई वडील जेवायला देत नाहीत का? तर म्हटली, नाही मावशी, हे आमचा धर्म आहे. म्हणजे किती प्रकर्षाने त्यांच्या डोक्यामध्ये हे बिंबवलं गेलेलं आहे की हे आपला धर्म आहे, आपल्याला मागायला पाहिजे. म्हणजे मानसिकताच अशी तयार करून ठेवलेली आहे की ही गुलामी आहे आणि ती आपल्या त्या बेड्या आपण नाही काढायच्या, ते आपला धर्म आहे, या बेड्या आपला धर्म आहे. म्हणजे ही मानसिकता त्या चिमुकल्या बाळाच्या डोक्यामध्ये बिंबवली गेलेली आहे. तरी मी बळजबरीच तिला असं जेवायला दिलं आणि म्हटलं, नाही तू आधी जेवण करून घे. म्हटलं, मी नाही देत, म्हटलं मला भीक दिलेलं मला नाही आवडत, म्हटलं कारण की मी भीक देण्याच्या विरोधात आहे. कारण की कसं, एकदा भीक देणं म्हणजे त्यांना परत आपण तेवढं आदू करून टाकणं की परत भीक माग, तू मागू शकतीस असं करणं. म्हणजे मी दिली नाही तिला जेवायला वाढलं, तर तिनं अगदी 2 घास खाल्ले आणि म्हटली, मावशी हे राहिलेलं आता उरले, आता मी नेऊ शकते का? म्हणजे असा प्रश्न समोरून विचारते की तिला कसल्याही हालतीत पण ते न्यायचंच आहे. म्हणजे ही परिस्थिती, अरे 72 झाली, बस झाले ना, इनफ इज इनफ. 72 झाले ना स्वतंत्र होऊन, आम्ही कधी स्वतंत्र होणार? आम्ही वंचित कधी स्वतंत्र होणार? ह्या एक किरकोळ गोष्टी आहेत, त्या आमच्यापर्यंत कधी पोहोचणार? हे म्हणजे फार, म्हणजे मला वाटतं की ह्या रूढी परंपरा हे जे आपण पूर्वीपासून चालत केलेल्या गोष्टी आहेत, कुठेतरी त्यातनं आपला पाय मोकळा आपण करणं गरजेचं आहे. सर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मंडल आयोगाच्या शिफारसीप्रमाणे ओबीसींना 27% आरक्षण मिळालेलं आहे, पण तरीही तुमच्याकडनं आरक्षणाची मागणी होते, हे नेमकं काय गणित आहे? नाही, मी याच्यापूर्वी जे बोललो होतो ना त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. खरं म्हणजे 27% आरक्षण 1993 मंडल आयोगाच्या शिफारसीप्रमाणे आपल्या देशात लागू झालं, परंतु अजून त्याचा फायदा जो आहे तो ठराविक काही जातींना मिळालेला आहे. कारण आत्ता जे जस्टिस रोहिणी आयोगाचा रिपोर्ट, इंटरनल रिपोर्ट आला होता, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या सगळ्या जो 27% आरक्षणाचा फक्त 9% लोकांनीच फायदा घेतला, 9% लोकांनी. आणि त्याच्यामुळे 91% लोक हे अजूनच त्याच्या आरक्षणाच्या किंवा त्याच्या लाभापासून वंचित राहिले. आणि म्हणून माझं असं म्हणणं होतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की 27% आरक्षण असताना तुम्ही आरक्षण का मागता? तर माझं म्हणजे नवीन आरक्षण आम्ही मागतच नाही, त्या 27% आमच्या भावंडामध्ये तुम्ही वाटणी करून द्या, ही माझी मागणी आहे. म्हणजे आम्ही वेगळं आरक्षण किंवा जास्त द्या असंही म्हणत नाही की 27% जास्त द्या. 27% आरक्षण ज्या घटकाला तुम्ही दिलेलं आहे ओबीसी, तर त्या ओबीसीच्या घटकामध्येच ते ओबीसीचे उपवर्ग जे भटके विमुक्त आहे, 12 बलुतेदार आहे, त्यांना श्रेणीनुसार त्यांना वाटून द्या. म्हणजे 3 भाग करा, 4 भाग करा, असं माझं म्हणजे अशा प्रकारचं विभाजन तुम्हाला अपेक्षित आहे.
मॅडम, या समाजासाठी जे काम चाललेलं आहे त्या समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी एकूण सामाजिक संस्थांचं योगदान कितपत आहे? 50% योगदान आहे मॅडम. कसं, बऱ्याच सामाजिक संस्था आहेत ज्या की खरं शासनाला काही संपूर्ण जबाबदारी शासनाच्या कांद्यावर टाकायची आणि शासनच ते काम करेल ही पण शक्य नाही गोष्टी. कारण सामाजिक संस्थांची आणि शासन यांची सांगड एकत्र जे मिळून जे काम होईल ना तेच समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. कारण प्रत्येक गोष्टीपर्यंत शासन पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील हे काही शक्य नाही आहे. सामाजिक संस्थांचं योगदान चांगलं आहे आणि याच्यामध्ये आणखी थोडीशी भर पण करण्याची गरज आहे. जसं की आपण स्वच्छता अभियानाची जे ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे की प्रत्येकापर्यंत अगदी बुडापर्यंत तळागाळापर्यंत ती ॲडव्हर्टाईज पोहोचलेली आहे. तसंच सामाजिक संस्थांनी आणखी एक जिम्मेदारी स्वतःच्या कांद्यावर घ्यायला पाहिजे की ज्या शासकीय योजना आहेत त्या पण त्याची पण ॲडव्हर्टायझिंग किंवा त्याचा पण प्रचार आणि प्रसार असा व्हायला पाहिजे की त्या शासकीय योजनांचा भटक्या विमुक्तांना वंचितांना म्हणजे लाभ व्हावा आणि त्यांना पण माहिती व्हावं की अमुक योजना आमच्यासाठी आहेत आणि त्या योजनांचा आम्ही लाभ घेऊत असं त्यांच्यापर्यंत सामाजिक संस्था पोहोचू शकतात. बऱ्याचशा सामाजिक संस्थांचं ते योगदान असायला पाहिजे अशी माझी अपेक्षा. सर, हाच धागा पकडून तुम्हाला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले काही प्लॅन्स आहेत का किंवा सरकारकडनं काही वेगळ्या अपेक्षा आहेत का? निश्चितच. काय होतं की शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि योजनेमध्ये ज्या काही अटी असतात त्या अटीची पूर्तता करण्यासाठी, उदाहरणार्थ आता एखाद्या ठिकाणी जातीचा दाखलाच पाहिजे तुम्हाला, तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ देता येत नाही. आता हा वंचित समाज असा आहे आणि जातीचा दाखला जर घ्यायचा झाला तर काही पुरावे सादर करावे लागतात. उदाहरणार्थ 1961 पूर्वीचा पुरावा ना म्हणतात, काही वेळेस 1950 पूर्वीचा पुरावा ना म्हणतात. तर हे जे पुरावे वंचित घटक हे देऊ शकत नाही कारण ते एका ठिकाणी स्थिरावलेलेच नाही आणि त्याच्यामुळे जातीचा दाखला मिळण्यासाठी त्यांना अनेक अडचणी जातात. कारण त्यांना जातीच्या दाखल्यासाठी हे पुरावे मिळत नाही आणि म्हणून जातीचा दाखला मिळत नाही, जातीचा दाखला मिळत नाही म्हणून त्या योजनेचा लाभ मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि शिक्षणाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे त्या योजनेची जे अटीची पूर्तता ते करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मॅडम, ह्या ज्या अडचणी येत आहेत वंचित समाजाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यामध्ये, अशा अडचणी आल्या तर ह्या समाजाने नेमकी मदत कोणाकडे मागायची? कोण आहे त्यांना मदत करायला, सहाय्य करायला? मुळात गोष्ट अशी आहे की त्यांना शिक्षणापासून वंचित असल्यामुळे सरकारी योजना आहेत याची जाणीवच होत नाही. पहिले तर त्यांनी शिक्षणाकडे जास्त आपला भर दिला पाहिजे आणि ज्या शासकीय योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असं म्हणण्यापेक्षा मध्ये काही जे काही टप्पे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणूत की आपण आणखी आपला महाराष्ट्र म्हणा की भारत देश भ्रष्टाचारमुक्त झालेला नाही आहे, त्या भ्रष्टाचारमुक्त न झाल्यामुळे ही बहुतेक काही अडचणी त्यांच्यापर्यंत म्हणजे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. कारण विशिष्ट एखादी अमुक योजना जर त्यांच्यापर्यंत पोहोचवायची तर मध्ये जाणारी आपली टक्केवारी किंवा एखाद्या योजनेमध्ये अमुक इतकी टक्केवारी द्या, टक्केवारी तर देणं ती गोष्ट वेगळीच आणि दुसरी म्हणजे आताच भाऊनी सांगितलं तसं वेगवेगळे दाखले देणं की जातीचा दाखला आहे, रहिवाशीचा पुरावा आहे. कारण रहिवाशी हे वेगळे वेगळे जे सर्टिफिकेट द्यावे लागत आहेत की ते देणंसुद्धा त्यांना फार कठीण जातं. कारण की खरंच समाज असा आहे की तो स्थिर एका ठिकाणी असं एक कुटुंब आणि एक घर आहे, छोटंसं छोटं मोठं किंवा एकरभर शेती आहे अशी त्यांची अवस्था नाहीच आहे. मग ती तेवढे सगळे दाखले देणं आणि दिल्यानंतर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही फार कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती कठीण वाटते. त्यामुळे ते थोडंसं योजनेपासून दूरच राहतात आणि जे चालू आहे आयुष्य त्याच्यामध्येच म्हणजे समाधान शोधतात. नक्कीच. सर, तुम्हाला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण या वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बरेच मोर्चे आंदोलनं करत असता,
मग हे मोर्चे करत असताना बऱ्याच वेळेला तरुण वर्ग जो आहे तो बाहेरून मुंबईमध्ये येतो, मग बाहेरून जानेवारी महिन्यामध्ये 5 जानेवारीला आपण जो करता आपण चर्चेमध्ये मगाशी बोललो होतो, तर ही जी तरुण मंडळी येतात पहिल्यांदा मुंबईमध्ये येतात त्यांच्या एकंदर भावना कशा असतात, काय वाटतं की इथे करिअर करावं असं त्यांच्या मनामध्ये असतं का, काय सांगाल? चांगला प्रश्न. मनीषाजी, असं आहे 25 वर्षापूर्वी जेव्हा मी मोर्चे सुरू केला म्हणजे 5 जानेवारीचा, तेव्हा असे लोक होते की ज्यांनी पहिल्यांदा मुंबई बघितली, असे लोक होते ज्यांनी पहिल्यांदा ट्रेन बघितली, आणि असेही लोक होते की ते या निमित्ताने आले आणि त्यांना नाक्यावर जाऊन काम मिळालं आणि 1-2 दिवस ते काम करत असेच आठवडा राहिले, काही 15 दिवस राहिले, काही महिना राहिले आणि काही स्थायिक इथेच बसून गेलेत. असेही लोक आहेत आणि ज्याच्यामुळे त्यांना झोपडपट्टीमध्ये कुठे जागा मिळाली कुठे, काही लोकांनी याच्यामुळे शिक्षण, लोक कसे राहतात, मुंबई कशी आहे, मुंबई बघितल्यानंतर इथले अनेक नातेवाईक आणि ते कसे काम करतात, त्यांनी कशी नोकरी मिळवली, याच्यापासून काही त्यांना सुद्धा अशी भावना झाली की आपण सुद्धा शिकायला पाहिजे, आपण सुद्धा मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये यायला पाहिजे, आपण वेगवेगळे व्यवसाय त्यांनी काही लोकांनी निवडले, काही लोकांनी जाणून बुजून म्हणजे ट्रेनिंग वगैरे घेऊन काही ड्रायव्हर्स झाले, काही लोकांनी असे शिक्षण घेऊन काही कॉम्प्युटर शिकले, तर असे लोक बरेच खूप नोकरी लागले आणि इथे स्थायिक झाले, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. सर, गेल्या 25 वर्षापासून आपण हे काम करताय, संघर्ष लढा देताय वंचितांना न्याय मिळावा यासाठी, आणि येतं 5 जानेवारी म्हणजे या संघर्ष लढ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष असं म्हणता येईल, तर या संघर्ष लढ्याला इतकं वर्ष तुम्ही काम करताय, आता कुठेतरी विराम द्यावा असं नाही का मनात आलं, काय कारण आहे? खरं म्हणजे दरवर्षी मला असं वाटतं की आता बस झालं, आता पुढच्या वर्षी आपण आपल्याला काढायचं. मी कधी कधी जाहीर करतो अरे बाबा हे शेवटलंच आहे, आता काही मी याच्या पुढे करणार नाही, परंतु मधल्या काळामध्ये असं चित्र निर्माण होते. समजा आता मी 5 जानेवारीला हे माझं 25 वर्ष आहे म्हणून तर निश्चितच हे तर मी सगळ्यांनाच आमंत्रित केलेलं आहे की सगळ्यांनी यावं, याला काही पुढे आता वय होत आलंय तर काही सांगता येत नाही की पुढे आपण या सगळ्या दरवर्षी आपण हे करू शकू नाही, परंतु माझा नेहमीचा अनुभव आहे की 5-6 महिन्यानंतर असं एक दिसतं चित्र उभं राहतं की आपण नाही केलं तर कोण करणार आहे, मग मागण्या कोण करणार, मग समाजाकडे सॉरी सरकारकडे ह्या मागण्या कोण रेटणार आहे. मलाही वाटतं की कोणतरी उभं माझ्यासारखं कोणतरी उभा टाकला पाहिजे, त्याने हे सगळं सांभाळलं पाहिजे, त्याने माझ्याबद्दल किंवा असे मोर्चे आंदोलन करून सरकारवर दबाव टाकला पाहिजे, पण तेव्हा जे होत नाही असं बघ. मग परत मला 5 जानेवारीला परत आपली तयारी करून मला उभं राहून परत मला, कारण याच्यामुळे केवळ लोक येतात हा विषय नाही आहे, हा विषय चर्चेला जातो, हा विषय माध्यमाद्वारे हा वृत्तपत्रामधून इतर ठिकाणाहून चर्चेला जातो, सरकारपर्यंत पोहोचतो, पोलीस डिपार्टमेंट थ्रू त्यांना आमच्या मागण्या काय आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत जातात, त्या दिवशी जे काही घडतं ते आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवतो आणि इतर संबंधित मंत्र्यांनाही आम्ही आमच्या मागणी आम्ही त्यांना पटवून देतो. अशा पद्धतीने एक एक प्रश्न खूप आहेत, सगळे काही एका दिवशी सुटणार नाहीत, पण एक एक प्रश्न आम्ही सोडवतो आणि त्यामुळे असं वाटतं. आणि दुसरं असं होतं की ज्यावेळेस मी सुरू केलं होतं, जसं शिवसेनेचा दसरा मेळा होतो, दसरा दिवस ठरलेला आहे, शिवाजी पार्क ठरलेला आहे, तसं माझंसुद्धा 5 जानेवारी तारीख ठरलेली आहे, आझाद मैदान हे ठरलेलं आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज पडत नाही. हाही एक माझा इतिहासच झाला म्हणायला काय हरकत नाही. आता 25 वर्ष सातत्याने एकाच ठिकाणी एकाच तारखेला या वंचित लोकांना, म्हणजे बघा कुणा जे संघटित असतात ना त्यांना संघटित करणं सोपं आहे, पण हे जे असंघटित लोक आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून येणारे लोक आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारी ही मंडळी आहे,
या लोकांना संघटित करणं सोपं काम नाही आहे. नक्कीच सर, खरं तर ना या विषयावर आपण खूप वेळ बोलू शकतो, परंतु कुठेतरी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा, आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायचा आहे. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/dd-sahyadri. त्याचप्रमाणे आपण ईमेल देखील करू शकता hellosahyadri@gmail.com या पत्त्यावर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम आपण बघू शकता www.youtube.com/dd-sahyadri, आणि ट्विटरवर देखील आपण नक्की ट्विट करू शकता. सर आणि मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झालात, संपूर्ण हॅलो सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा हॅलो सह्याद्री.